नीरा डावा उजवा पाणी नक्की कोणाच्या हक्काचं आहे? पुणे जिल्ह्यातील भाटघर, नीरा देवधर आणि गुजवाणी या तीन धरणातून पाणी वीर धरणात येऊन तिथून ते दोन कालव्यातून इतरत्र पोहोचवलं जाणार होतं. ते दोन कालवे म्हणजे नीरा उजवा आणि नीरा डावा कालवा. 1954 साली पाणी वाटपाच्या करारानुसार उजव्या कालव्यातून एकूण पाण्यांपैकी 57% पाणी साताऱ्यातील पलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्याला पाणी मिळणार होतं, तर डाव्या कालव्यातून 43% पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला मिळणार होतं. 2007 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ करारात बदल करून नीरा देवधर धरणातलं 60% पाणी बारामती इंदापूरला आणि उर्वरित 40% पाणी फलटण आणि माळशिरस, पंढरपूर, सांगोला या 4 तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उजव्या कालव्याचं अपूर्ण काम असं कारण देण्यात आलं होतं. त्यातही पाणी नेण्यासाठीच जाणीवपूर्वक काम अपूर्ण ठेवण्यात आलं असा देखील आरोप केला जात आहे. 10 वर्षासाठी केलेला हा करार 3 एप्रिल 2017 रोजी संपला, पण नंतर संपल्यानंतर देखील पाणी बारामती इंदापूरला बेकायदेशीररित्या नेलं जात आहे असा आरोप आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून केला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लोकांना हक्काचं पाणी मिळवून देणार असं आश्वासन दिलं होतं. जिंकून आल्यानंतर खासदार निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली. गिरीश महाजन यांनी देखील पवारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी बारामती इंदापूर भागात जाणारे जादाचे पाणी बंद करण्याचा आदेश दिला. त्याचा फायदा सोलापुरातील उर्वरित भागाला होणार आहे, पण त्यामुळे बारामती इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांनी निर्णयात बदल होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नुकतीच लोकसभा संपून गेली आहे, विधानसभा समोर आहे, त्यामुळे वाढत्या उन्हासोबत पाणी प्रश्न पेटत राहणार आहे, पण राजकारणापलीकडे विचार करून पाण्याचा प्रश्न संपवायला हवा असा विचार देखील करायला हवा. शरद पवारांनी बारामतीला पाणी नेलं, पण उर्वरित भागाचा देखील विचार करायला हवा, कारण त्याच माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरद पवारांनी देखील केलं होतं. शेवटी प्रत्येकाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे असा सूर इथल्या नागरिकातून उमटतोय.